कोरोनाचं प्रमाण राज्यात आणि मुंबईत वाढतंय असं लोकांची तक्रार नाही आहे, म्हणणं नाही आहे. सत्तारूढ पक्षाची जे सत्तेत आहेत महाराष्ट्रात तेच बाहू करतायत. मुंबईत कोरोना वाढतोय, महाराष्ट्रात वाढतोय, आणि याचं कारण त्यांना अधिवेशन घ्यायचं नाही आहे. अर्थसंकल्प आहे, अधिवेशन हे 6 आठवड्याचं घेतलं जातं. ते त्यांना अधिवेशन 8 दिवसात म्हणजे 5 दिवसात आटोपायचं आहे. अधिवेशनाला विरोधी पक्षाला सामोरं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच कोरोनाच्या नावावर ही पळवाट आहे, पळवाट आहे. कोरोनाच्या काळात गेल्या 8-9 महिन्यामध्ये कोरोना हाताळण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या उपाययोजना केल्या नाहीत. आरोग्य विभाग महाराष्ट्राचं या आरोग्य विभाग अतिशय कमकुवत आहे म्हणा. कोरोनाच्या काळामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुरेसे डॉक्टर नाही, पुरेशी औषध नाही, साधन सामुग्री नाही, अशी दयनीय अवस्था महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक मृत्यू 50,000 पेक्षा जास्त महाराष्ट्रात आहे. उद्धव ठाकरे नंबर 1 कोरोना मृत्यू. आणि याला सगळ्याला जबाबदार जर परत कोरोना वाढत असेल तर राज्य सरकार आहे. कोरोनाच्या नावावर जिल्ह्यांचा आपल्याही जिल्ह्याचा विकास ठप्प झालाय. कोणतीही कामं सुरू झालेली नाहीत. फंड डिसेंबरमध्ये आला, वर्क ऑर्डर नाही, कामं सुरू नाहीत. 3 महिन्यानंतर पाऊस येणार. हे सरकार निष्क्रिय आहे. हे सरकार पवारांच्या कृपेमुळे आहे, नाहीतरी असा मुख्यमंत्री कोण केला, कोणी केला असता. या राज्यातल्या कुठल्याही सरपंच या मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा कितीतरी हुशार आणि कायदे कानून माहीत असलेला आहे. कुठलाही सरपंच चेष्टा चालली आहे. कसले पालकमंत्री आणि कसले मंत्री. आता मंत्र्यांना सांभाळायला जो उद्धव ठाकरेला वेळ पुरत नाही ते राज्य काय चालवणार. मंत्र्यांचे ना, हो बरोबर. आणि तारीख संपली, 8 संपतय ना मार्चला, का 9 कोरोना एकदम सगळं व्यवस्थित होणार, तोपर्यंत मुक्त. हा, आणि मंत्री बरे होतील, फटाफट बरे होतील.